नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ए विनर या यूट्यूब चॅनलवर. शिक्षक भरती पवित्र पोर्टल त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचे अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आजसुद्धा आपल्यासोबत एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे. हे जे पत्र आहे, पत्र जुनं आहे परंतु आवश्यक आहे इथं आपल्याला बघणं. विषय पवित्र प्रणाली अंतर्गत करण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या बाबत. प्रिय श्री प्रवीण, म्हणजेच हे पत्र लिहिलेलं आहे श्री प्रवीण परदेशी, आयुक्त आहेत बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईचे, यांना लिहिलेले पत्र आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये रिक्त पदे पवित्र प्रणालीमार्फत भरण्यात येत आहेत. मुंबई पब्लिक स्कूल व अन्य इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी जाहिरात व बिंदू नामावली एकत्रित नोंद केल्यामुळे एकत्रित उमेदवारांची निवड यादी पवित्र प्रणालीवर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र दोन्ही माध्यमांकरता स्वतंत्र बिंदू नामावली व रिक्त पदे असल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विनंतीनुसार सदर यादी सुधारित करण्यात आली. दिनांक 3 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या निवड यादीमध्ये एकूण 391 रिक्त पदांवर आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत. संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून असलेल्या शाळांसाठी इंग्रजी, गणित व विज्ञान विषयातील उमेदवारांनी इंग्रजी माध्यमातून पदवी प्राप्त केली असल्यामुळे त्या उमेदवारांचा तसेच 1 ते 5 गटातील सर्व विषय व सामाजिक शास्त्र या विषयाच्या बाबत DEd, BEd इंग्रजी माध्यमातून केलेल्या उमेदवारांचा विचार करता येणार आहे. याकरिता संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमात झालेले असावे ही अट महानगरपालिकेने शिथिल केल्यास रिक्त असलेल्या पदांवर उमेदवार उपलब्ध करून देता येतील. या संदर्भात आयुक्त शिक्षण पुणे यांनी दिनांक 13/12/2019 रोजी सादर केलेला प्रस्ताव सोबत जोडलेला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आपण संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झालेले असावे ही अट काही प्रमाणात शिथिल करण्याबाबत विचार करावा. तसेच उमेदवारांचे इंग्रजीमधून शिकविण्याबाबतचे ज्ञान आपल्या स्तरावरून तपासण्याची कार्यवाही करावी ही विनंती. मित्रांनो, याचाच अर्थ की जे उमेदवार BMC ने अतिरिक्त ठरवले आहेत त्यांचे अगोदर इंग्लिशचे ज्ञान तपासून घ्या आणि त्यांना BMC वरच नियुक्ती द्या असे या पत्राचा आशय आहे. त्यासोबतच जे उमेदवार BMC ने पात्र ठरवलेले आहेत त्यांचंसुद्धा ज्ञान तपासलं जाणार आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. तर मित्रांनो, याबाबत असं कोणतंही अजून प्रशासकीय स्तरावर हालचाल नाही आहे किंवा अधिकृत अशी कोणतीही माहिती नाही आहे की या उमेदवारांचं इंग्रजीमधील ज्ञान तपासलं जाणार आहे. तर मित्रांनो, यांची निवड झाल्यानुसार यांना नियुक्ती ही मिळणारच आहे. परंतु अद्यापही यांच्या ज्या फाईल्स आहेत या फाईल्सवर सह्या न झाल्यामुळे अजून यांना नियुक्ती मिळण्यास विलंब लागत आहे. तर अपेक्षा करूया की BMC ने जे उमेदवार अगोदर पात्र ठरवलेले आहेत त्यांना अगोदर नियुक्ती मिळावी. त्यासोबतच अतिरिक्त जे उमेदवार ठरवले आहेत त्यांचासुद्धा विचार BMC ने करावा, अन्यथा इतर ठिकाणी त्यांचा विचार हा केला जाणारच आहे असे आश्वासन माननीय आयुक्त विशाल सोळंकी साहेबांनीसुद्धा दिलेले आहेत. मित्रांनो, महत्त्वाचं अपडेट आहे. असेच महत्त्वाचे अपडेट प्राप्त करण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.